मंडळी नमस्कार. आता आम्ही नर्मदे हर होमस्टे म्हणून आहे गरुडेश्वर येथे, तर तिथे राहायला आलेलो आहोत आणि खूप थकलेलो कारण पहाटे 2 वाजता उठून परिक्रमा सुरू केलेली आणि 21 किलोमीटर चालणं झालं, त्यामुळे इथे आलो. थोडी एसी रूम होती त्यामुळे लवकर आलो परिक्रमा संपल्यावर आणि इथे 4-5 तास रेस्ट केली. खूप सुंदर होमस्टे आहे. मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन इथल्या मालकांचा. सो अर्जुन म्हणून आहे, इज व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि इथे जवळपास आपल्याला जेवण पण चांगलं मिळतं, गुजराती आणि पंजाबी. सो आम्ही ऑर्डर केलं आणि जेवलो आणि आता आम्ही नर्मदेच्या महाआरतीला चाललो आहे. तर ही आरती नर्मदा घाट म्हणून आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाजूला तिथे असते आणि अंदाजे 1 तास आरती चालते, 8 ते 9 अशी. तर खूप सुंदर आरती असते आणि इतका विलोभनीय क्षण असतो तो, नेत्रदीपक असतो म्हणजे, आणि खूप सुंदर वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जीज मिळतात. सो मी तुम्हाला ती आरती पूर्ण दाखवणार आहे. आता मी चाललोय नर्मदेच्या महाआरतीला, 2 गाड्या तयार आहेत. आता आपण आलोय शूलबाणेश्वर मंदिर, नर्मदा घाटाच्या अगदी बाजूला आहे आणि पहिल्यांदा मंदिराचं दर्शन घेऊन ही जी समोरचीच वाट आहे ही आरतीच्या दिशेने जाते. शूलबाणेश्वर तीर्थ हे गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर आहे आणि मंदिराला शूलबाणेश्वर महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. भारतीय पौराणिक कथेनुसार प्राचीन मंदिराशी संबंधित अनेक कथा आहेत. हे मंदिर मुळात पांडवांनी बांधले होते असे मानले जाते. केवळ महाभारतातच नाही तर पुराणातही शूलबाणेश्वर तीर्थाचा उल्लेख आहे. स्कंदपुराणाच्या 44व्या ते 49व्या अध्यायात आणि शिवपुराणाच्या 104व्या अध्यायात या स्थानाचा विशेष उल्लेख आहे. 1994 मंदिर नर्मदा धरणात विसर्जित करण्यात आले आणि नंतर ते गुजरात सरकारच्या आश्रयाने नव्याने बांधले गेले. केवळ गुजरातमध्येच नाही तर इतर राज्यांतील शिवभक्तांमध्येही हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे. दरवर्षी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील असंख्य लोक चैत्र महिन्यात भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराला भेट देतात. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे 3 दिवसांची जत्राही भरते. साडेसात वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटीचा लाईट अँड साऊंड शो संपतो आणि त्यानंतर बरेच भाविक इथे 8 वाजता जी आरती असते त्यासाठी येतात. तर आज आम्ही नर्मदा महाआरतीला का आलोत, कारण एकतर आम्ही नर्मदा परिक्रमा करून आलो आहोत उत्तर वाहिनी आणि त्यामुळे आज आरती केली तर जरा छान वाटेल त्याच दिवसाला. आणि दुसरं कारण म्हणजे की तिथे लवकर गेलो आम्ही तर गर्दी कमी मिळेल म्हणून आम्ही आत्ता 7:15 आणि आम्ही आता आरतीच्या ठिकाणी जात आहोत. और प्रभु का नाम लिया है, और प्रभु का नाम लिया है.
Yeah.
पुनर्भवान् नानमे विन
आके आरती ले लो। नर्मदा मैया।
जय जय श्री राम नर्मदे जय श्री राम नर्मदे I'm from Mumbai.